नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एसटीआय रोहिदास तोंडे पाटील या ठिकाणी आपले स्वागत आहे। आपण आज एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदाविषयी माहिती बघणार आहोत। आपल्याकडे विवेक धांडे सर यांनी नेमके याच्यासाठी कोणते संदर्भ साहित्य वापरायचे, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी वापरून ते सक्सेस झाले या संदर्भात त्यांनी एक पीडीएफ तयार केली आहे, तिच्यावरही आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा सिलॅबस नेमकं काय आहे, नंतर विवेक धांडे सर जे सध्या एक्साइज सब इन्स्पेक्टर आहेत त्यांनी या परीक्षेला क्रॅक करण्यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वापरली, त्यांची स्ट्रॅटेजी कोणती होती, ती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे। मित्रांनो तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुमची पदवी झालेली असेल, तर मला वाटतं तुमच्यासाठी खूप चांगली संधी या ठिकाणी असते, ती म्हणजे एमपीएससीची ही ग्रुप सीची पूर्व आणि मुख्य परीक्षा। पूर्वपरीक्षा ही खरं म्हणजे टॅक्स असिस्टंट, त्याच्यानंतर मंत्रालय क्लर्क आणि एक्साइज सब इन्स्पेक्टर या तिघांची कंबाईन आहे, तिघांची संयुक्त पूर्वपरीक्षा जी की 100 गुणांसाठी असते, आणि मुख्य परीक्षा जी आहे ती त्याच्यामध्ये पेपर एक जो आहे तो तिघांचा संयुक्त असतो, ज्याच्यामध्ये आपण मराठी इंग्रजी वगैरे म्हणतो ते, आणि पेपर दोन जो आहे तो स्वतंत्र असतो, तो क्लरिकलचा वेगळा, टॅक्स असिस्टंटचा वेगळा आणि एक्साइजचा वेगळा त्या त्या पदाच्या कर्तव्यानुसार। तर बघा इथे एकदम अभ्यासक्रमावर थोडक्यात नजर मारून आपल्याला पुढे त्याच्या संदर्भ पुस्तकाकडे आणि अभ्यासाच्या तयारीकडे जायचं आहे। पहिला मुद्दा म्हणजे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे या ठिकाणी असणार आहेत, त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा 100 गुणांची तर मुख्य परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे। मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक जो असणार आहे तो संयुक्त आणि पेपर दोन जो असणार आहे तो स्वतंत्र, हे लक्षात घ्या। आता पूर्वपरीक्षा जी आहे तिचं जर थोडंसं तुम्ही बघितलं तर त्या विषयाला आपण सामान्य क्षमता चाचणी, ज्याला एक जनरल ॲबिलिटी असं म्हणतो आहोत, तिचा दर्जा अत्यंत त्या ठिकाणी 12वीच्या पातळीवर आणि मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न उपलब्ध असणार आहेत। प्रश्नही 100 गुणही 100 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहे, एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन असणार आहेत, वस्तुनिष्ठ बहुपर्याय। आता नेमकं पूर्वपरीक्षेला एक्साइजला नेमका कोणता सिलॅबस असतो तो लक्षात घ्या। बघा पहिला मुद्दा चालू घडामोडी जागतिक भारतातील, दुसरा नागरिकशास्त्र असतो त्याच्यामध्ये राज्यघटना वगैरे, तिसरा इतिहास असतो भारत आणि महाराष्ट्र दोन्हीचाही। आता हे आपण तेव्हा हे बघू काय पुस्तकं बघू संदर्भ साहित्य, तेव्हा मी याच्यावर डिटेल बोलणार आहे। पुढे भूगोल आहे म्हणजे बघा ई भू ना इतिहास भूगोल नागरिकशास्त्र चालू घडामोडी, अर्थशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित आहे, पूर्वपरीक्षेचा हा सिलॅबस मित्रांनो। आता मुख्य परीक्षेला नेमकं काय असतं बघा, या ठिकाणी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जे आहे गट क, इथे मुख्य परीक्षेला नेमकं काय आहे, एक्साइज सब इन्स्पेक्टर ग्रुप सी मेन एक्झाम आपण म्हणतो आहे। बघा दोन प्रश्नत्रिका असणार आहे, सरळ सरळ दोन पेपर आहेत 200 गुणांसाठीचे, त्याच्यामध्ये पेपर एक जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं तिन्ही परीक्षा पदांसाठी एकच असणार आहे, पेपर दोन जो आहे मात्र तो या पदासाठीचा स्वतंत्र असणार आहे। आता जो संयुक्त पेपर आहे पेपर एक, त्याच्यात काय असणार, मराठी 60 गुणांसाठी आणि इंग्रजी 40 गुणांसाठी, प्रश्नही 60 40, दर्जा मराठीसाठी 12वीचा आहे, इंग्रजीसाठी पदवीचा आहे। ओके एका तासामध्ये तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे, 100 प्रश्न आणि सरळ वस्तुनिष्ठ असणार आहे, 4 ऑप्शन असणार आहे। पुढे दुसरा जो पेपर असणार आहे मित्रांनो तो तुमचा जे पदासंबंधीचे विशेष ज्ञान आणि सामान्य क्षमता चाचणी या दोन्हीचा असणार आहे, स्वतंत्र पेपर 100 मार्क्स 100 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे, पदवी पातळी आहे, इंग्रजी मराठीमध्ये प्रश्न असतील, एका तासामध्ये सोडवायचा आहे 60 मिनिटांमध्ये। आता बघा पेपर एक मध्ये सरळ आहे मराठी व्याकरण सगळंच, त्याच्यामध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह, इंग्रजीमध्ये सुद्धा तेच, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी। पेपर दोन मित्रांनो याच्यावर आपण संदर्भ साहित्य बघताना व्यवस्थित डिस्कस करणार आहोत, सध्या थोडक्यात इथे येतो आहे। पेपर दोन बघा, पेपर दोन फार महत्वाचा आहे कारण की हा वेगळा पेपर स्वतंत्र पेपर आहे, चालू घडामोडी जो पूर्व परीक्षेला आहे तोच मुख्यला आहे, बुद्धिमत्ता चाचणी जे पूर्वला आहे तेच मुख्यला आहे, भारतीय राज्यघटना पूर्वला आहे मुख्यला आहे मित्रांनो, पण मुख्यला डिटेलमध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना करायचं आहे। पुढे माहिती अधिकार अधिनियम आहे 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे 2015। बघा आता हा थोडंसं हे दोन घटक तुम्हाला वेगळे वाटू शकतात, आपण हे माहिती अधिकार अधिनियमासंदर्भात एक 12 ते 15 लेक्चर्स पूर्ण आपल्या चॅनलवर टाकले आहेत, तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये ते सगळे लेक्चर जर बघितले, यशदाचं जे पुस्तक आहे त्यावरचे ते लेक्चर आहेत अत्यंत ऑथेंटिक असे, ते तुम्ही बघू शकतात। राज्यघटनेवर तर आपले अफाट असे तात्यांचा ढोकळा असेल, क्रमिक पुस्तकावरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकतात। मी काही दिवसामध्ये इथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015 याच्यावरची लेक्चर सिरीज घेऊन येत आहे, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात,
ती लेक्चर सिरीज तुम्हाला या पदासाठी कामा येणार आहे. ती या म्हणजे अनेक पदांसाठी लोकसेवा हक्क अधिनियम आता नवीन आलेला आहे त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. पुढे संगणक व माहिती तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो या ठिकाणी मुख्यला आहे. ओके, हा म्हणजे तीनही परीक्षांना कर म्हणजे तीनही पदांसाठी हा आहे, तुम्हाला तो व्यवस्थित करावा लागेल. पुढे मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या हा एक वेगळा टॉपिक जो की जसं तुम्ही पीएसआय एसटीआयएसओ मध्ये पीएसआयला जे आहे मित्रांनो मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या ते या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. आणि याच्यामधले जे कायदे आहेत ते कायदे अत्यंत महत्त्वाचे. ओके, त्याच्यामध्ये विविध कायदे आहे, मानवी हक्क संरक्षण अधिनियम असेल, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण असेल, मानवी हक्क संरक्षण अधिनियम असेल, ॲट्रॉसिटी ऍक्ट असेल, हुंडाबंदी अधिनियम असेल, महात्माबंदी तंटामुक्त अभियान आहे, हे सगळं. आणि काही मॅन्युअल्स बघा, द बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट 1949 आहे, हे कायदे व्यवस्थित करणं आहे. एक्साइज मॅन्युअल व्हॅल्यूम 1, व्हॅल्यूम 3, व्हॅल्यूम 2 जो आहे हा प्रोहिबिशन ऍक्ट एक्साइज मॅन्युअलचा, तो सुद्धा हे कायदे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. आपण याच्या संदर्भात सुद्धा लेक्चर घेणार आहोत. या प्रत्येक कायद्यावर आपण परीक्षाभिमुख लेक्चर घेणार आहोत. नेमके कसे प्रश्न आलेले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला सामोरं जाता येईल ते आपण बघणार आहोत काही दिवसानंतर या ठिकाणी. तर अशा पद्धतीचा हा सिलेबस मित्रांनो तुमच्या लक्षात येतो आहे एक्साइजचा. आता आपल्याला पुढचा याच्यातला उर्वरित भाग घ्यायचा आहे, तो म्हणजे संदर्भ पुस्तकं नेमके कोणते वाचायचे. तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची आहे तर संदर्भ पुस्तकं कोणती वाचायची, ज्या व्यक्ती राज्यातून दुसरी आलेली आहे वेग धांडे सर त्यांचे संदर्भ पुस्तकं आपण या ठिकाणी आता डिस्कस करतो आहोत. बघा या ठिकाणी सरांनी नेमकी कोणती पुस्तकं वापरलेली आहेत, त्यामध्ये मराठी हा विषय तुम्हाला मी बोललो जो मुख्यसाठी आहे 60 मार्क्सला आहे त्याच्यासाठी मोरावळंबे यांचं पुस्तक यांनी सुचवलेलं आहे. मोरावळंबे यांचं पुस्तक आयोगाचे सर्व विचारलेले जे जुने प्रश्न आहेत मित्रांनो ते फार चांगले म्हणजे पाठच असले पाहिजे. आपण ते 100% येणारे 100% याच्यामध्ये मराठी व्याकरणावरील जुने प्रश्न घेतलेले आहेत प्रत्येक टॉपिकचे, त्यावर आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही ते लेक्चर्स बघितले तर मला वाटतं मराठी व्याकरणाला तुम्हाला खूप फायदा होणार आहे. कोणत्याही एखाद्या प्रकाशनाचा तुम्ही प्रश्न संच घेऊ शकता. जुने जे काही पुस्तकं असतात ज्यामध्ये ज्ञानदीप आहे, इतर अनेक लोकसेवा प्रकाशन आहे, यांचं कोणतंही एखादं चांगलं प्रकाशन त्याचे जुने प्रश्न जे आहेत ते सगळे विचारलेले किंवा केस आगर आहे याचे तुम्ही कोणताही एक प्रश्न संच वापरा मात्र. कारण की काय होतं, जुने प्रश्न तुम्ही जेव्हा अभ्यासाल तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की बाबा नेमकं येतं काय. तुम्ही अमोल पाटील सरांच्या नोट्स सुद्धा वापरू शकता. पुण्यामधील अमोल पाटील सर यांच्या नोट्स अत्यंत प्रसिद्ध आहेत, खूप डीपमध्ये आहेत. ओके, त्या तुम्ही वापरू शकता, त्याचाही तुम्हाला इथे फायदा होणार आहे. पुढे आपण जातो आहोत ते म्हणजे इंग्रजी विषय. बघा इंग्रजीसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे जे की अत्यंत चांगलं मराठीमधून त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. पाल अँड सुरी यांचं पुस्तक आहे, त्याच्यामधले एरर्स तुम्ही जे आहे त्याचं प्रॅक्टिस करू शकतात. व्होकॅब्युलरी सुद्धा पाल अँड सुरीमधील मित्रांनो कमी आहे, परंतु ती व्होकॅब्युलरी खूप वेळेस विचारली जाते. त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं प्रश्न संच आहे, त्याचं विश्लेषण आहे, ते सुद्धा पुस्तक तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. पुढे व्होकॅब्युलरीमध्ये तुम्ही विविध पुस्तकं वापरू शकतात, विविध पुस्तकांमधून व्होकॅब्युलरी तुम्ही करू शकता. कारण व्होकॅब्युलरीला काही चॅलेंज नसतं आणि इंग्रजी हा विषय सगळ्यांनाच अवघड जाणारा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित तयारी करावी लागेल, तरच या विषयाचे चांगले मार्क्स येतील. आता पुढे बऱ्याच जणांसाठीचा फार मोठा गहन प्रश्न असतो मेन्ससाठी, एक्साइज मेन्सला नेमकं जे कायदे आहेत त्यांचा अभ्यास कसा करायचा. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम जो आहे 1949, मुकुंद प्रकाशनाचं एक अत्यंत चांगलं पुस्तक मार्केटमध्ये आहे, ते तुम्ही वाचा, त्याच्यातून दारूबंदी अधिनियम तुमचा चांगल्या पद्धतीने कव्हर होईल. पुढे तांबे सरांच्या नोट्स आहेत ज्या की पुण्याच्या कोणत्याही झेरॉक्सवर तुम्हाला उपलब्ध होतील, मॅन्युअल 1, 2, 3 संदर्भात. कारण की मॅन्युअल थोडंसं विद्यार्थ्यांसाठी नवीन असतं, विद्यार्थी थोडेसे भांबावून जातात की बाबा मॅन्युअलला नेमकं कसं सामोरं जायचं. ओके, त्याच्यामुळे ते आणि ते सगळ्यात महत्त्वाचं जे जुने क्वेश्चन्स आहेत ते व्हेरी व्हेरी IMP, कारण ते तुम्हाला करावी लागेल. पुढे रिव्हिजनसाठी चव्हाण सरांच्या PPT मधील नोट्सही तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात मॅन्युअलसाठी. या व्यतिरिक्त तुम्हाला जर गरज वाटली तर मॅन्युअल वेबसाईट जी आहे त्याच्यावर सुद्धा जे काही उपलब्ध आहेत ते मॅन्युअल्स तुम्ही डाउनलोड करू शकतात, परंतु ती फार किचकट भाषा आहे, गरजेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला यांनी सुचवलेलं आहे की ती वापरण्याची तुम्ही काही गरज नाही आहे. तुम्ही या नोट्स वापरा, त्याच्या रिव्हिजन जास्तीत जास्त वेळेस द्या. पुढे बघा RTI, तुम्हाला RTI जे आहे मानवी हक्क याचं युनिक पब्लिकेशनचं पुस्तक यांनी सुचवलेलं आहे, मागील सगळे प्रश्न तुम्ही करायचे आहे. मी तुम्हाला वैयक्तिक यशदाचं पुस्तक सुद्धा सुचवेल मित्रांनो, ते अत्यंत चांगलं पुस्तक आहे.
पुणे लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्यासाठी यांनी ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक सुचवलेलं आहे. नक्कीच तुम्ही हे वापरू शकता, कारण की हा सुद्धा एक नवीन कायदा असतो, कधी वाचलेलं नसतं आपण आधी. मग ते कमी वेळेमध्ये त्याचे रिव्हिजन्स तुम्हाला करावे लागतात. त्या व्यवस्थित भाषेत जर असेल ते कायदे, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मानवी हक्क, मित्रांनो, मानवी हक्कासाठी जो राज्यसेवेला GS 3 आहे, त्याच्यामध्ये कोळंबे सरांचं पुस्तक आहे मानवी हक्का संदर्भात, अत्यंत चांगलं पुस्तक. त्याच्यात तुम्ही सिलेक्टेड टॉपिक वाचायचे आहे. आता सिलेक्टेड टॉपिक्स तुम्हाला केव्हा कळतील? तुम्ही जुने प्रश्न जेव्हा बघाल मानवी हक्कावरती, तुम्हाला तेव्हा कळेल की अरे बाबा नेमकं कशा संदर्भात प्रश्न येत आहेत, कोणाच्या मानवी हक्कासंदर्भात, बालमजूर का महिला की ग्रामीण भागातील लोक आहेत, स्त्री, इतर काही घटक आहेत, अनुसूचित जाती जमाती वगैरे, नेमके कोणते टॉपिक्स कव्हर होत आहेत मानवी हक्कामध्ये. जे राज्यसेवा मुख्यची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, किंवा ज्यांना राज्यसेवा सुद्धा करायची आहे आणि हे सुद्धा करायचं आहे, PSI किंवा XI, कारण की मित्रांनो PSI ला सुद्धा मानवी हक्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही XI ची तयारी करत असाल, PSI ची करत असाल आणि राज्यसेवेची करत असाल, तर तिन्हीचं कंबाइनली तुम्हाला हे तीनही टॉपिक्स या ठिकाणी कव्हर होतात आणि ते करावेच लागतात. पुणे संगणक सुद्धा तुम्हाला ग्रुप B ला सुद्धा आहे, ग्रुप C ला आहे आणि राज्यसेवेला आहे. तिथे सुद्धा तुम्हाला संगणकामध्ये विविध मुद्दे हे समांतर आहेत, सारखे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बोबडे सरांचं पुस्तक वापरू शकतात. स्टेट बोर्डचं जे माहिती तंत्रज्ञानाचं पुस्तक आहे ते सुद्धा अत्यंत चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथेही तेच की जुने नेमके प्रश्न कोणते आलेले आहेत, कारण की मित्रांनो हा जो थोडासा नवीन विषय असतो जो पूर्व परीक्षेला नाहीये, त्याच्यामध्ये घोळ काय होतो की नेमकं काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं, मग ते काय वाचायचं हे जर कळवायचं असेल तर तुम्हाला मागील प्रश्न नीट वाचावे लागतील. पुढे राज्यघटना, आपण बघितलं की मुख्य परीक्षेला राज्यघटना खूप त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही M लक्ष्मीकांत कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकतात, मोठले पुस्तक आहे M लक्ष्मीकांत, मोठं पुस्तक आहे. तुम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी अभ्यास तुमचा असेल 1-2 वर्षाचा, तर त्याच्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकतात. ओके, ते इथे इम्पॉर्टंट आहे. पुढे इतिहास जो आहे महाराष्ट्राचा, गाठाळ किंवा कठारे यांच्यापैकी एक तुम्ही वापरू शकतात. 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे हे तुम्ही आता, हे 11वीचं म्हणजे जुनं स्टेट बोर्ड मित्रांनो, नवीन नवीन जुन्या स्टेट बोर्डवर आपण म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास त्याचे पूर्ण लेक्चर्स टाकलेले आहेत. ते खूप आवडलेले सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांना, ते तुम्ही बघू शकतात. 11वीचा इतिहास तुमचा महाराष्ट्राचा पूर्ण कव्हर करून टाकतो. पुढे भूगोल सुद्धा, खतीब असेल, सौदी असेल, दीपस्तंभचं पुस्तक आहे. खरं म्हणजे मॅप्स मधून भूगोल करा, भूगोल जो आहे तो नकाशातूनच केला पाहिजे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी दीर्घकाळ लक्षात राहण्यास मदत होईल आणि एक चांगले मार्क्स देणारा असा विषय म्हणून भूगोलाकडे तुम्ही बघू शकता. पुढे चालू घडामोडी आहे, चालू घडामोडीसाठी एक चांगलं मासिक तुम्ही वाचू शकता. त्यांनी पृथ्वी, देवाराव जाधवर, अभिनव ज्ञानदीप यांचं, बाकी कोणतंही खरं म्हणजे मी तर सुचवेली की दररोजचा लोकसत्ता सारखा न्यूजपेपर वाचत राहायचा, लोकराज्य सारखं, योजना सारखी मासिकं तुम्ही कंटिन्यू करा. तुमचं या मासिकांना वाचण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही, परंतु एक मासिक असावं जे की तुम्हाला सगळे पॉईंट त्या ठिकाणी तुमच्याकडून सुटलेले पॉईंट जे असतात न्यूजपेपरमधील ते कव्हर करण्याचं काम करतात. पुढे बुद्धिमत्ता चाचणी, मित्रांनो हा लॉंग टाइम विषय आहे, याला तुमचा कंटिन्यूचा सराव असला पाहिजे. हा काही परीक्षेजवळ आली, जसं तुम्ही समजा परीक्षेजवळ आल्यावर आपण चालू घडामोडी वाचू शकतो, किंवा एखाद्या वेळेस मानवी हक्काचे संदर्भातले काही मुद्दे अतिरिक्त आपण कव्हर करू शकतो, किंवा माहिती अधिकार कायदा परीक्षेजवळ आल्यावरही तुम्ही त्या ठिकाणी त्याची कलमं पाठ करून ठेवू शकतात. बुद्धिमत्ता चाचणीचं तसं नाही, हे तुम्ही आधीपासूनच केलं पाहिजे. मग याच्यामध्ये अभिनवचं आहे, फिरोज पठाण सरांचं, ज्ञानदीपचं आहे, कोकिळा प्रकाशनचं आहे, नितीन महाले सरांचं, कोणतंही एक पुस्तक तुम्ही वापरू शकता बुद्धिमत्ता चाचणीसाठी. एकदम वरच्या लेवलचं, एकदम जर बघितलं तर अंकलगी सरांचंही पुस्तक आहे जे की तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून देईल, तेही पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकणार आहात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी विवेक दांडे सरांनी आपल्याला हे सुचवलेले मुद्दे आहेत. आता इथे बघा, सरांनी नेमकी काय स्ट्रॅटेजी सुचवलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की परीक्षेमध्ये 50% वेटेज जे आहे ते लँग्वेजच्या पेपरला आहे. बरोबर आहे, मराठी आणि इंग्लिशला तुमचे 100 मार्क्स आहेत मेन्सला, बरोबर. त्यामुळे फायनल रिझल्ट तुमचा इंग्लिश आणि मराठी देणार आहे. 80+ मार्क्स जर तुम्ही इथे घेतले तर मित्रांनो हा पेपर अत्यंत तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे आणि पोस्ट मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आणि ते शक्य आहे 80+ मार्क्स मराठी इंग्लिशमध्ये जर तुम्ही सराव केला, चांगले जुने प्रश्न सोडवले तर शक्य आणि शक्य आहेच. ओके, पुढे पेपर 2 जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक्साईजचे लॉ, RTI, लोकसेवा हक्क अधिनियम याच्यामध्ये पैकीचे पैकी मार्क्स मिळतात. फक्त तुम्हाला जुन्या प्रश्न जरी का व्यवस्थित वाचावे लागतील, आउट ऑफ मार्क्स देणारे असे घटक आहेत, जरी ते नवीन वाटत असले तरी ते जर तुम्ही केलं तर मग तुम्हाला यशापासून कोणीही रोखणार नाहीये. मित्रांनो योग्य प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे, प्रॉपर मेहनत असली पाहिजे,
आणि ती सातत्यपूर्ण खडतर मेहनत असली पाहिजे, तर आणि तरच या ठिकाणी हे शक्य आहे आणि नक्कीच शक्य आहे. चला तर सगळ्यांना आता या परीक्षेसाठी शुभेच्छा. प्रत्येक जण या परीक्षेचा अभ्यास करेल आणि कुठेतरी ही पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा. पुन्हा याच्या संदर्भातले आपण जे विविध लेक्चर घेऊन येणार आहोत ती तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. चला तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.